तर दाखवलेलंच आहे. आता करंजी आणि चिरोटे कसे बनवतात पाहूया. चला श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात. सर्व पदार्थ मुलांच्या त्यांच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या आग्रहास्तव करत आहे, दाखवत आहे. तर हे सगळे सोपे पदार्थ आहेत, साधे आहेत, घरगुती आहेत आणि सात्विक आहेत. तुम्ही हे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला समजेल पुढचा पदार्थ कधी दाखवला जाणार आहे. करंजे आणि चिरोट्याचं साहित्य दाखवत आहे. मैदा आहे एक वाटी, हा साठा तयार केलेला आहे. कॉर्नफ्लॉवर आणि तूप फेटून घेतलेलं आहे. हा अर्ध्या कप दुधामध्ये एक चमचा रवा भिजवलेला आहे एक तासभर आधी, आणि मीठ. आणि आता तेल गरम करून मी त्या मैद्यावर ओतणार आहे. मोहनासाठी तूप गरम करून घेत आहे. एक वाटी मैदा घेतला, त्यात दुधात रवा भिजवून ठेवला होता ते टाकलं. चिमूटभर मीठ घातलं. आता हे गरम तूप थोडस पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय. हे आता पीठ मळून तयार झालेलं आहे. त्याच्यावर हा ओला पडका घालून ठेव थोडा वेळ. तीन भाग केले. साठा लावून घेतला, थोडस पीठ भरवलं, मैदा असे हे तीन पळ्या लाटून झालेले आहेत. आता प्रत्येकाला आपण साठा लावून घेऊ. हा साठा आपण तांदळाच्या पिठीचा पण करू शकतो. वरून थोडीशी मैदा भरभरायचा. त्याच्यावर दुसरा लेअर टाकू. आपण परत साठा लावून घेऊ दुसऱ्या लेअरला. परत थोडासा मैदा बरोबर भरून घेऊ. आपण परत साठा लावून घेऊ दुसऱ्या लेअरला. परत थोडासा मैदा भरून भरून घेऊ. त्याच्यावर तिसरा लेअर घेऊ. त्याच्यावर परत साठा लावून घेऊ. त्याच्यावर थोडा मैदा भरून घेऊ. आणि आता ह्याची
बारीक विटूळ गुंडाळणे. प्रेस करून घ्यायची आणि मैद्यामध्ये भिजवून लाटून घ्यायचे. आता याला काठांना याच्या दूध लावून घ्यायचे. म्हणजे करंजी तळताना फुटणार नाही. सारण भरून घेतलं आणि कडा दाबून घेतला व्यवस्थित. आणि त्याला अशी कड मोडायची, दाबाय प्रेस करायची आणि दाबायची, प्रेस करायची आणि दाबायची. अशी आपली करंजी तयार. हे आता तळून घेऊया. तयार आहेत करंज्या, आपण तळून घेऊया तेला. आता करंजी तळायला घेत आहे. अशा मंदाचेवरच करंज्या तळून घ्यायच्या आहेत. हे बघा प्रत्येकाचे कसे पदर फुललेले आहेत. तयार झालेले आहे. आता आपण चिरोटे करत आहोत. चिरोटे असे प्रेस करायचे वरून. मैद्यात बुडवून घ्यायचे, वरून प्रेस करायचे. आता आपण हे तळून घेऊ. त्याची रोटी कशी फुलली होती आणि एकदम हलक्या झालेल्या आहे. मंद आचेवरच तळायच्या. हे आता चिरोटे तयार आहे. हे फिक्के पण खाऊ शकतो किंवा एकतारी पाकामध्ये घालून पाकातले चिरोटे म्हणून पण खाऊ शकतो, किंवा पिठी साखरेमध्ये असं घोळवून घेऊन असंही आपण चिरोटा खाऊ शकतो. ऑर्गेनिक ब्राऊन शुगर आहे म्हणून याचा रंग थोडासा वेगळा वाटत आहे. पाक एक तारी तयार झालेला आहे. चिरोटा यात टाकायचा, बुडवून घ्यायचा. करून बघा
खाऊन बघा आणि मला नक्की कळवा हा कशी वाटली करंजी. आणि सबस्क्राईब करा म्हणजे नक्की तुम्हाला कळेल की पुढचा माझा व्हिडिओ कधी आहे.